पेट्रोलिंग दरम्यान तहसील पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोमिनपुरा परिसरातून 2 शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. आरोपीच्या हद्दीतून 6 तलवार पोलिसांनी जप्त केल्या. शस्त्र बाळगण्याचा नेमका हेतू काय याचा तपास पोलीस करीत आहे. तपास पथकाचे अधिकारी अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत तहसील पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत डीबीचे अंमलदार प्रदीप सोनटक्के यांना बातमी मिळाली होती की आरोपी शेख अफसार उर्फ बॉबी अब्दुल रफिक शेख राहणार सैफीनगर मोमिनपुरात नागपूर याच्याकडे याने घरात तलवारींचा साठा केलेला आहे अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही स्वतः तसेच PSI मैन व तहसील पोलीस स्टेशनच्या DB पथकाचे अधिकारी अंमलदार आम्ही सदर मिळालेल्या बातमीची शहानिशा करण्यास आम्ही रवाना होऊन आरोपी बॉबी त्याच्या घराचा सर्च घेतला असता त्याच्या घरात 6 लहान मोठ्या आकाराच्या तलवारी मिळालेल्या आहेत. त्याची किंमत आहे 3,200. सदर सर्चिंगमध्ये सदरच्या 6 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकरणात त्याचा भाऊ वदीम उर्फ भोंदू अब्दुल रफिक शेख याचाही सहभाग निष्पन्न झाल्याने सदर प्रकरणी 369/24 आर्मी ऍक्ट सेक्शन 425 व DP Act 135 सह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदर गुन्ह्यात वरील दोन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहे. प्रथमदर्शनी काही गुन्हे निदर्शनास आलेले नाही आहेत परंतु आम्ही त्याचा क्राईम रेकॉर्ड चेक करत आहोत. सदर गुन्ह्याच्या 6 वेगवेगळ्या 6 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याची 1,000 3,200 आहे. सदर गुन्ह्यात वरील दोन्ही आरोपींना अटक करून आज माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा तपास कमी PCR मंजूर करून घेऊन पुढील तपास करीत आहोत.